नमस्कार, मी विराज मुळे. आयव्हीएन लोकमतच्या दीपोत्सवात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दिवाळी आली की सगळ्यात पहिली आठवण येते ती किल्ल्याची. लहान मुलं ही किल्ला बनवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. दिवाळी जवळ आली की किल्ला बनवायची एकच जणू स्पर्धा सुरू होते. ठिकठिकाणी किल्ले बनवण्याच्या स्पर्धांचं देखील आयोजन होतं. पण महाराष्ट्रातले हे जे किल्ले आहेत ते हिंदवी स्वराज्याच्या जेव्हा स्वराज्य तोरण चढत होतं त्याचे ते मुख साक्षीदार आहेत. आणि अशाच एका मुख साक्षीदाराला भेटण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. एक खास व्यक्ती जिने खरं तर मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हे जे गडकिल्ल्यांचं वैभव आहे ते जिने खऱ्या अर्थी दाखवलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवलं, म्हणजे एका अर्थी म्हणायचं झालं तर घराघरात जिने पोहोचवलं, अशी एक खास व्यक्ती आज आपल्याला भेटणार आहे आणि तिच्या माध्यमातून आपण एक खास किल्ला पाहणार आहोत. लोकमतमध्ये सगळ्यात पहिले तुमचं स्वागत आणि दिवाळी स्पेशल आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही यायला होकार दिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर आम्हाला जेव्हा तुम्हाला बोलवायचं असं आमच्या डोक्यात होतं तेव्हा आम्ही तुम्हाला विचारलं होतं की नक्की कुठल्या गडावरती आपण शूट करूया, तर तुम्ही हा किल्ला निवडला. तर हा किल्ला निवडण्यामागचं नक्की कारण काय? लोहगड हा लोणावळ्यापासून अतिशय जवळ आहे. एकतर ॲक्सेस चांगला आहे याचा आणि बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला असा एक किल्ला आहे. अजून तटबंदी भक्कम आहे, पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे मला ज्यांनी भटकण्याचं वेड लावलं तसे माझे वडील, ते आम्हाला म्हणजे जी आपली छोटी सुट्टी असते त्या छोट्या सुट्टीमध्ये अशा जवळपासच्या किल्ल्यांवर घेऊन जायचे. आणि त्यात लोहगड विसापूर त्यांचा पण फेवरेट होता. आणि मला आठवतं की त्यांच्या खांद्यावर बसून वगैरे मला त्यांनी वर नेलेलं आहे. आणि माझी माझं जे पहिलं पुस्तक आहे माझी मुलगिरी त्याच्यात सुद्धा मी हे प्रस्तावनेमध्ये हे लिहिलेलं आहे की असं अशा प्रकारे मी भटकंती वडिलांबरोबर सुरू केल्यामुळे मला पुढे त्याचा नाद लागला. त्यामुळे हा माझ्या दृष्टीने तसा एक वेगळी अटॅचमेंट असलेला किल्ला आहे. आणि नंतर मग वडिलांनी मला त्याच्या पुढचे एक दोन कॅमेरे दिले. म्हणजे माझ्याकडे पेंटॅक्स K1000 K1000 नव्हतं, तेव्हा अमेचर आणि प्रोफेशनल वापरायचे असा कॅमेरा आला. आणि मग मी स्वतःच फिरायला सुरुवात केली आणि माझ्याकडे काही चांगली पुस्तकं आली. इतिहासाचा बराच अभ्यास मी केला होता, मी बरीच पुस्तकं वाचायचो. मग हरीश कापडे यांसारख्या लोकांची पुस्तकं आली, गोनी दांडेकरांची पुस्तकं, हे सगळ्यातनं मी त्याचा म्हणजे भौगोलिकदृष्ट्यात कसे आहेत किल्ले. आणि मेनली माझा त्याच्यामागे उद्देश होता तो फोटोग्राफी, म्हणजे एका वेळा जाऊन त्या किल्ल्यावर राहायचं गुहेत वगैरे किंवा मंदिरात आणि मग त्या अख्ख्या दिवसातले जे तिन्ही वेळा आहेत त्या तिन्ही वेळेचे फोटो, म्हणजे सूर्यास्तापर्यंत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फोटो काढायचे किंवा रात्रीचे फोटो काढायचे, आजूबाजूच्या परिसराचे काढायचे, लँडस्केप्स, काही तिकडचे जे आदिवासी मंडळी लोकल ट्रायबल्स यांचे जे काही चांगले इंटरेस्टिंग चेहरे दिसले, काही वाईल्ड लाईफ मिळालं ते काढायचं. त्याच्यात मी बरेच फोटोंचा माझा संग्रह झाला आणि मी लोकप्रभाचे संपादक प्रदीप वर्मा यांना एकदा ते फोटो दाखवले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं तू एवढे चांगले फोटो काढले आहेत तू स्वतः, तर वाय डोंट यू राईट ऑन इट. त्याने मला एक शेवटचं पान दिलं होतं अनोखी पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रभामध्ये आणि त्याच्यात मी पहिला लिखलेला होता महाराष्ट्राचे कुलू मनाली माळशेज आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मग त्यांनी ते पानच मला देऊन टाकलं. आणि ते जवळजवळ अनेक वर्ष, त्याच्यानंतर मी एक्झामचा मॉडेल झालो, नंतर मग फरे पिक्चर एकदम मेजर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझं आलो, ते झालं तरीसुद्धा माझं हे चालूच होतं अनोखे पर्यटनस्थळ. त्याच्यानंतर मग माझी मुलगिरे पुस्तक झालं, मग भटकंती हे ऑडिओ व्हिज्युअल जे डॉक्युमेंटेशन आहे ते त्याच्यातनं पुढे झालं. म्हणजे हे सगळं असा प्रवास एकातनं एक असा उलगडत गेला. किल्ल्यावर आलोय आम्ही, एवढ्या पायऱ्या चढलेलो आहे त्यामुळे थोडीशी दमछाक झाली आहे, म्हटलं इकडेच बसूया आणि थोड्याशा गप्पा इकडे मारूया. सर, खरं तर आपण आतापर्यंत एवढ्या सगळ्या छान गप्पा मारल्या पण तरी देखील राहून आम्हाला असं जाणवायचं वाटतं की एवढं तुम्ही भटकंती केलीत महाराष्ट्रभरात आणि सगळ्या ठिकाणी फिरलात, तुमच्या आवडता किल्ला कुठला आणि तो का? तसे माझे बरेच आवडते किल्ले आहेत. राजमाची एक माझा आवडता किल्ला आहे, राजगड वन ऑफ द फायनेस्ट फोर्ट्स, रायगड पण आहे. पण मला जी एक ओढ लागते जायची त्या किल्ल्याचं नाव आहे
हरिश्चंद्रगड तो आपलं ठाणे पुणे आणि नगर अशा तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे आणि माळशेज घाटाला लागूनच तो किल्ला आहे आणि जवळजवळ 4,700 फूट उंचीचा किल्ला त्याच्यावर बरंच काही पाहण्यासारखं आहे आणि पर्टिक्युलरली तिकडचं हरिश्चंद्रेश्वराचं जे मंदिर आहे आणि मागच्या 3 गुहा त्याच्यामध्ये आम्ही जनरली राहतो गेलो की केदारेश्वराचं लेणं आणि सगळ्यात अद्भुत म्हणजे मागचं कोकणकडा त्याचं म्हणजे जाऊन पाहायलाच पाहिजे असं ते एक निसर्गाचं कौतुक आहे म्हणजे असं लोक म्हणतात की हिमालयात फिरलेले लोक पण म्हणतात की अशा टाईपचं अंतर्वक्र म्हणजे आतमध्ये असं वाटीसारखं असलेला सलग त्याचा फॉल आहे 1,500 फूट आणि वरपासून खालपर्यंत उंची 4,000 फूट असा कडा हिमालयात सुद्धा पाहायला मिळत नाही म्हणजे अशा टाईपचा कडा तुम्ही जेव्हापासून ह्या गोष्टी करायला लागलात त्यानंतर तोपर्यंत लोक फिरत होती महाराष्ट्रात पण त्याला एका चळवळीचं स्वरूप आलं म्हणजे पूर्वी फक्त भटके किंवा एक एकलकोंडे फिरत होते सगळेजण संघटित झाले ग्रुप्सने फिरायला लागले आणि एक वेगळ्या पद्धतीने एक चळवळ सुरू झाली की गिरीभ्रमंतीची आणि हे सगळं तर हा सकारात्मकता जी तुमच्यामुळे निर्माण झाली त्याबद्दल तुम्हाला नक्की काय मी जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत माझा प्रवेश झाला आणि परे विरासत वगैरेचे मोठे मोठे पिक्चर्स हिट झाले आणि मोठ्या प्रमाणावर नाव झालं त्या काळात मी वेळ काढून हे करत होतो त्याचा कदाचित त्या ग्लॅमरचा उपयोग ह्याला झाला कारण एक हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणारा माणूस इथे येऊन आपल्याला किल्ले दाखवतोय एक बऱ्याच लोकांना अप्रूप वाटायचं आणि तसं मला लोक खूप पत्र लिहायची मला कळवायचे की आम्हाला फार मजा येते म्हणजे तुमचं हे ते तुम्ही दाखवता ते पाहायला आणि आम्हाला त्या पर्टिक्युलर किल्ल्याचे आणि तुमची जे व्यक्तिमत्व आहे ते असं एकरूप झाल्यासारखं वाटतं वगैरे हे मला म्हणजे माझ्या दृष्टीने एक चांगली हे होतं म्हणजे इट वॉज अ व्हेरी गुड रिव्ह्यू आणि मला वाटलं हे आपण असंच कंटिन्यू करायला पाहिजे आणि मग ते पुढे पुढे म्हणजे विकसितच होत गेलं आणि एक म्हणजे जर आपण चळवळ म्हणतो तसं तसं झालं आणि मग लोक स्वतःहून जायला लागले अनेक दिग्गजांसोबत तुम्ही काम केलं पण हा जो तुमचा छंद आहे फिरण्याचा आहे लिहिण्याचा आहे याच्याबद्दल तिकडचे लोक देखील अवेअर असणार कारण काही एपिसोड त्यांनी पाहिले असते त्यांच्याकडनं कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो तुम्हाला देवानंदनी मला माझं खूप कौतुक करायचं शेवटचा जो चित्रपट होता चार्जशीट तेव्हा महाबळेश्वरला आम्ही जवळजवळ 20-25 दिवस एकत्र होतो आणि त्यांना तिकडे सुद्धा मी 2-3 स्पॉट दाखवले त्यात शूटिंग करता त्यांना पाहिजे होते कृष्णामाईचं मंदिर वगैरे त्यांना दाखवलं ते भयंकर खुश झाले त्यांना मला मिठीच मध्ये तिकडे म्हणजे इतकी इतक्या सुंदर जागा आहेत मिलिंद इकडे आणि नंतर मग माझं एक पुस्तक आलं मिस्टिकल मॅजिकल महाराष्ट्र तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला तुम्ही हे रिलीज केलं तर मला फार आनंद होईल पण तेव्हा ते खूप आजारी झाले होते चार्जशीटच्या नंतर त्यांनी मला घरी बोलवलं आणि अतिशय सुंदर असं स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये प्रस्तावना लिहून दिली ती माझ्या त्या पुस्तकात आहे अजून आणि आता त्यानंतर त्यांचं निधन झालं काही काळातच तर सध्या या सगळ्यातनं एवढ्या व्यस्त आहेत ना नक्की मिलिंद गुणाजी अजून काय नवं करतायत कारण आता त्या ती गोष्ट झाल्यानंतर लोक पण म्हणायला लागले की ठीक आहे आता त्याला काही वर्ष उलटून गेली आता मिलिंद गुणाजी नव्यान काय काय प्रोजेक्ट्सवरती काम करतायत जेणेकरून ते देखील जाणून घ्यायला आवडेल त्यांना काय सांगा आता थोडंसं मला काय काय जे काय नवीन करायचं असतं म्हणजे काय ते म्हणजे जे नवीन शोधायचं असतं ज्याला एक्सप्लोरिंग म्हणतात त्याची मला फार त्याचं आकर्षण आहे म्हणजे ते कुठलंही गूढशास्त्र असो मग ते ज्योतिषशास्त्र असो किंवा नवीन जागा असोत किल्ले असोत इतिहास असो भूगोल असो किंवा अध्यात्म असो तेव्हा त्याचं पण मला थोडंफार आकर्षण असल्यामुळे मला ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन वगैरे हे जे प्रकार आहेत त्याबद्दल एक कुतूहल आहे त्याचंही माझे म्हणजे एक गुरु आहेत त्यांच्याकडून पण त्याचे धडे घेतो आहे आणि त्यात थोडं माझं लिखाण चालू आहे आणि इतरही अर्थात हे कधीच संपणार नाही प्रवास हा माझं म्हणजे काय म्हणतात ते माझं पॅशन आहे आणि पिंड आहे माझं त्यामुळे मूळ म्हणजे उपजत भटके असल्यामुळे ह्या क्षेत्रात मी काही ना काहीतरी करतच राहणार अजून पुस्तकं येत राहतील भीतर असतो मी मध्ये मी स्कॅन्डिनेव्हियावर पण पुस्तकाचं काम सुरू केलं लिहायचं तिकडे एका कंपनीचं ब्रँड अम्बॅसिडर झालो मी आणि नॉर्वे स्वीडन डेन्मार्क वगैरे हे जे देश आहेत ते मनमुराद मी भटकून आलो त्याच्यावर आता लेखन चालू आहे माझं अजून काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत पण आता आपण थोडा वेळ बसलोय किंवा आता अजून वर नक्की नक्की विहंगम दृश्य दिसतंय ते आहे पवना डॅमचं अगदी समोर दिसतो ना तो आहे तुंग किंवा कठीणगड त्या किल्ल्यावर असं काही फारसं नाही आहे पण टेहणीचा किल्ला म्हणून ओळखला जायचा त्याची उंची साधारण 3,200 फूट आहे आणि लोहगडाची 3,500
समोर या बाजूला दिसतो तो तिकोना तो समोर दिसतो त्याचा असं पिरॅमिडसारखा आकार आहे त्यामुळे त्याला तिकोना असं नाव पडलं त्याला भितंडगड असंही नाव होतं मागे येतो विजापूरचा किल्ला हा खरा लोहगड विजापूरचा जोड किल्ला आहे आणि आंध्र आणि पवना मावळातला ही दुर्ग चौकटी म्हणून ओळखली जाते अतिशय सुंदर असं सूर्यास्ताचं दृश्य आपल्याला इकडे या दुर्गामध्ये पाहायला मिळतं दिवाळी म्हटलं की किल्ले अनुषंगाने आलेच आपण पाहतो की मराठी मातीमध्ये कायमच किल्ले बनवण्याची एक अहमहमिका सुरू होते जसजशी दिवाळी जवळ येते पण कायम असं प्रत्येकाला म्हणजे लहानपणापासून मला देखील वाटत आलं आहे की किल्ल्यांचा दिवाळीशी नक्की काय संबंध आहे मला वाटतं आपल्याला एक फार मोठा वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यामुळे बहुतेक किल्ले म्हणजे ज्यांना आपण भेटी देतो आणि जे लहानपणापासून मुलांना माहिती आहेत त्यांची कुठे ना कुठेतरी महाराजांचं नातं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची त्याची अशी अशी एक भक्कम ना जुळलेली आहे त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना एक इच्छा असते की आपण महाराजांनी जसे किल्ले बनवले तसे किल्ले आपण मातीच्या कामात तसे प्रतिकृती बनवाव्यात आणि त्यामुळे मोठ्या मंडळींनीसुद्धा मला वाटते त्या काळापासून त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे हे एक फार सुंदर परंपरा आपल्याकडे चालू झाली आणि ही अशीच कायम राहावी अशी माझी इच्छा आहे कारण त्याने पूर्ण मुलांना त्याची ओळख होते आणि मी पण लहानपणी बनवायचो आणि मला तेव्हा कल्पना नव्हती की पुढे जाऊन मी स्वतः असे सगळे किल्ले लोकांना दाखवेन पण एक फार सुंदर परंपरा आणि ती अशीच जतन करून ठेवली पाहिजे ओके आता तुम्ही आम्हाला असं मस्त हे सगळं लोहगड आणि एकंदर हे चार जे किल्ले आहेत त्याचं महत्त्व सांगितलं पण तरी देखील हे शिवकालीन किल्ले आपण जेव्हा जेव्हा जातो या किल्ल्यांवरती कारण मराठी माणूस हा भटक्या देखील आहे प्रत्येक ठिकाणी किल्ल्यावरती नवी कुठलं ठिकाण असेल कारण कदाचित मराठी माणूसच असा असेल की जो इतिहासाला इतक्या वेळा व्हिजिट करतो किंवा इतक्या वेळा पाहतो पण तरी देखील या सगळ्या किल्ल्यांची जी परिस्थिती आजची ती खूप विषण्ण करते पाहिल्यानंतर कुठेही आपण गेलो तरी त्या हे तर तुम्हाला नक्की त्यामागची कारण काय वाटतं नाही मला असं वाटतं की आता मी मुद्दाम त्यातल्या त्यात हा त्याची परिस्थिती बरी आहे लोहगडाची तटबंदी वगैरे अजूनही सुस्थितीत आहे तरी मला वाटलं की इकडे ॲटलिस्ट काहीतरी दाखवता येईल आपल्याला पण ओव्हरऑल बऱ्याच किल्ल्यांची पूर्ण दुर्दशा झालेली आहे आणि याला आपण नेहमी म्हणजे इतरांना दोष देतो किंवा सरकारला दोष देतो पण ओव्हरऑल असं मला वाटतं की आपला स्वतःचा सिव्हिक सेन्स चांगला होणं अत्यंत आवश्यक म्हणजे आपण शहरामध्ये सुद्धा जी घाण करतो तीच किल्ल्यांवर येऊन करतो म्हणजे आता मी माझे जे याच्याचे किल्ल्यांवरचे जे शोज होते भटकंतीसारखे किंवा इतरही जे मी केले त्याच्यामध्ये मी दाखवायचो की राजमाचीला किंवा इतर अनेक किल्ल्यांवर वाटेवर पडलेला कचरा प्लास्टिकच्या बाटल्या हे सगळं मी दाखवून मग आमची माणसाची साफ करायची आणि मग आम्ही पुढे शूटिंगला सुरुवात करायचो तर हे खरोखरच वाईट आहे किंवा कुठल्या भिंतींवरती लिहून ठेवायचं आपली नावं लिहून ठेवायची किंवा महाराजांनी स्वतः कुठे लिहिलं तर तुम्हाला लिहायची काय गरज असा एक प्रश्न पडतो आणि त्यामुळे ही दुर्दशा झाली त्याला अर्थात बरेचसे असे दुर्गप्रेमी आहेत खूपच आहेत म्हणजे माझ्या माहितीतले बरेचसे ग्रुप्स आहेत की जे पदरचा पैसा खर्च करतात आणि वीकेंड्सला जाऊन किल्ल्यांना भेटी देतात त्या किल्ल्याच्या जे टाके असतात घाण झाले त्यातल्या गाळ साफ करतात सगळे भिंतीवर जे लिहून ठेवलं ते साफ करतात कोणी येणारे जाणारे पर्यटक असतील त्याला पाणी देणे वगैरे ह्या सुविधा स्वतःच्या खर्चाने पुरवतात त्यामुळे आतून कुठेतरी आहे तरुण मंडळींच्या मध्ये तो ती इच्छा आहे आणि ते म्हणजे ते मनापासून ते करतायत तर त्यांना जर असंच सरकारचं वगैरे सहकार्य मिळालं आणि ओव्हरऑल सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केलं तर बऱ्याचशा किल्ल्यांची दुर्दशा आपल्याला टाळता येईल शासन त्यांच्या लेवलवरती घोषणा करतं की आम्ही हे सगळे किल्ले ताब्यात घेऊ आणि हे करू जेव्हा म्हणजे आता शिवस्मारकाचा मुद्दा निघाला तेव्हा देखील सगळे म्हणत होते आधी किल्ले नीट करा तर किल्ले देखील दुरुस्त करण्यासाठी सगळ्यांची म्हणजे सगळ्या सकारात्मक सगळेच जण आहेत पण तरी देखील बदल होताना किंवा बदल होण्याचा जो वेग आहे तो अत्यंत कमी आहे त्याच्यामागे तुम्हाला काय कारण वाटतं मी जोधपूरमध्ये शूटिंग करतो मेहरानगड नावाच्या किल्ल्यावर म्हणजे काल मी तिकडेच होतो आणि तिकडचं त्यांचे किल्ले आणि मग आपले बघितले की एकदम डिफरन्स एकदम प्रकर्षाने समोर येतो कारण ते तसे लॅविश बांधणीचे होते आणि मुख्यत्वे मला वाटतं आपले जे किल्ले होते ते लढण्याकरता केले होते त्यामुळे त्याच्यामध्ये असं रगेड सौंदर्य ज्याला म्हणतात राकटपणा तो जास्ती आणि असेच बहुतेक किल्ले डोंगराळ प्रदेशात अतिशय अवघड ठिकाणी बांधण्यात आले त्यामुळे जरी त्याचं डागडुजी करायची म्हटली तरी ते तेवढं सोपं काम नाही आहे इथेपर्यंत तर आपण गप्पा मारल्या पण अजूनही आपल्याला वर जायचं आणि अजून तुम्ही काय छान छान दाखवता ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे चला तर मग काय
अंदरनी आपण पोहोचलोय. हा गडाचा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. तिथे आतल्या बाजूला एक शिलालेख आहे, त्याच्यावर त्यावेळेस किल्लेदार निसुरे यांचं नाव आहे. आणि इथून मग पुढे एक सर्पाकृती असं जिन्याने वर जाऊन दोन दरवाजे अजून पार करून मग सगळ्यात शेवटचा जो हनुमान दरवाजा तिकडे आपण जाणार. सर, तुमच्यासोबत लोहगड किल्ल्याची सफर अगदी अप्रतिम झाली. सुरुवातीपासून आपण अनेक विषयांवर गप्पा मारल्या आणि तुम्ही छान आम्हाला हा सगळा इकडला परिसर पण दाखवला, पण तरी देखील राहून राहून असं वाटतं की ज्या पर्यटनासाठी किंवा ज्या लोकांसाठी तुम्ही हे सगळी धडपड करता हे करता, पर्यटनात गेल्या काही वर्षामध्ये खूप वेगाने बदल झालेत महाराष्ट्रातल्या लोकांना. आता पर्यटनापेक्षा जास्त मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथे माझा फोटो आहे याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, आणि सेल्फीमुळे अनेक ठिकाणी अनेक लोक अनेकांचे मृत्यू झालेले आहेत. तर ह्या नक्की जो हा जो ट्रेंड आहे जो जीवाला इतका घातक आहे तो नक्की बदलावा यासाठी तुम्ही काय सांगा अशा मंडळींना तिथं त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी? शक्यतो सुरक्षा रक्षक वगैरे किंवा कोणाची तरी नियुक्ती करणं आवश्यक आहे, पण ते पण किती पुरे पडणार, इतके हजारोंनी लोक येतात. तर त्यामुळे ते प्रत्येकाने स्वतःची स्वतः काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. नको तिकडे धाडस करायची काही गरज नाही. सर, एवढी छान माहिती दिलीत आणि आमची दिवाळी अक्षरशः स्पेशल करून टाकली. थँक्यू. अनेक आत्ता महाराष्ट्रातले अनेक तरुण जे आहेत ते या सगळ्या चळवळींशी जोडले गेलेले आहेत. अनेक जण गिरी भ्रमंती करतात, अनेक जण स्वतःला त्या पद्धतीने तयार करतात. तर अशी जी सगळी जण आहेत त्यांना तुम्ही दिवाळीनिमित्त नक्की काय संदेश द्या? आपण दिवाळीत मातीचे किल्ले बनवतो त्याचा आपल्याला आनंद मिळतो. आता आपल्याकडे आधीपासूनच आपल्याकडे एवढे बलाढ्य दगडाचे किल्ले आहेत, पण सगळ्यांची परिस्थिती सध्या अतिशय बिकट आहे आणि त्यांची दुर्दशा होत चालली आहे. पाहता पाहता हे सगळे काळाच्या उदरात जाणार आहेत. तर आपण सगळ्यांनी मिळून दिवाळीनिमित्त एक संकल्प करूया की आपण आपल्या दुर्गांचं संवर्धन करणार. जेवढं काही आपल्याला पॉसिबल असेल तेवढं प्रत्येकाच्या ताकदीप्रमाणे जाऊन किल्ल्यावर जाऊन काहीतरी आपण काम करणार आणि त्या किल्ल्याच्या डागडुजीला हातभार लावणार. धन्यवाद. हॅपी दिवाळी टू ऑल.